जय आदिवासी, जय श्यामदादा आणि जय कुलवार मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। हे माझा लास्टचा व्हिडिओ होईल मित्रांनो। तर तुम्ही सांगा, ह्या व्हिडिओ मध्ये का तुम्हाला सांगून राहिलो आणि का नाही, तर हे चांगल्याने ऐकून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, कोणी भी आपल्या समाजामध्ये पुढे जाताना काय भी करताना का नाही, कोणी ना कोणी राहते चमकी पांड्या एखादा टांग खिसासाठी। तर माहित असं मित्रांनो, कोणा देवाने आपल्याला बनवून पाठवलं बुद्धी देऊन, तर कोणाच्या खोपडीमध्ये म्हणजे कोणाच्या बुद्धीमध्ये खोपडीच देऊन नाही पाठवला मित्रांनो। रोस्टिंग म्हणजे काय मित्रांनो, हे फक्त एक एंटरटेनमेंट आहे। आणि कोणी बेकार वस्तू दाखवत असेल मित्रांनो युट्यूब किंवा कोणी फेसबुक मध्ये, तर त्याच्यावर रोस्टिंग करण्यासाठी, त्या वस्तूला थांबासाठी रोस्टिंग होत असते मित्रांनो। जे बेकार दाखवून त्याच्यावरच रोस्टिंग करतो मित्रांनो, जे चांगलं दाखवून त्याच्यावर चांगलंच रोस्टिंग होईल मित्रांनो। ज्याचं चांगलं म्हणजे कोणी चांगलं गाणं टाकलं समजतं, त्या गाण्यावर चांगलंच रोस्टिंग करणार आहे ना, त्या गाण्याला जाऊन तर शिवा फिवा नाही देणार आहे ना, त्याच्यावर म्हणजे थोडंसं एंटरटेनमेंट होणार आहे। तर मित्रांनो, मी एक व्हिडिओ टाकलं होतं हिंदी मधलं, सो इथे एक ब्लॉगर, त्या ब्लॉगर एवढं म्हणजे बेकार व्हिडिओ टाकत असते, मग त्याच्यावर चांगलं रोस्टिंग करायचं आहे का आपण, त्याच्यावर बेकारच रोस्टिंग करणार आहे ना। तर मला माहित आहे मित्रांनो, तुमचे माय बहिणी पाहत असतं, म्हणजे तुमचे माय बहिणी पाहत असतं व्हिडिओ, मित्र भाऊ बंधू पाहत असतं, माय बी बहिणी पाहते व्हिडिओ, माझे मित्र बहिणी पाहते, तर माझ्या बहिणी म्हणते का चांगला व्हिडिओ बनवत असते दादा, तर बनव। तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या आदिवासी मध्ये रोस्टर नसन पाहिजे नसन तर कमेंट करा यार, की आदिवासी भाषा मध्ये रोस्टिंग नको बनवत जाऊ म्हणून। मी उद्यापासून म्हणजे आदिवासी भाषा मध्ये रोस्टिंग नाही बनवत आणि नाही बनवीन, तर मला मराठी मध्ये बनवता येते, हिंदी मध्ये बनवता येते। जेवढे काय माझे आदिवासी भाऊ जुळले आहे ह्या चॅनलवर, तुमचा सपोर्ट म्हणजे तुम्ही सांगा यार, का बनवू का नाही बनवू आपल्या कोलम भाषेमध्ये, म्हणजे मराठी मध्ये, हिंदी मध्ये किंवा आपल्या कोलम भाषेमध्ये। तर मित्रांनो, हिंदी मध्ये रोस्टर भक्कमसारे आहे, मराठी मध्ये रोस्टर भक्कमसारे आहे, नेपाळी आदिवासी मध्ये रोस्टर, म्हणजे हर एक समाजामध्ये रोस्टर आहे। तर आपला समाज काऊन मांग, आपला समाज काऊन मांग ठेवायचा मित्रांनो। तर कोणी पुढे जाताना ना कोणी ना कोणी टांग खिचतेच मित्रांनो। तर तुम्हालाच ह्या व्हिडिओ मध्ये सांगा लागन भावांनो, मले कमेंट करून की दादा तू बनव आपल्या समाजामध्ये रोस्टिंग, तर मी ह्या पुढे बनवीन व्हिडिओ। जर नसन सांगायचं तर मित्रांनो, मी मराठी पकडीन किंवा हिंदी पकडीन, तर त्याच्यामध्ये माझं बी काय म्हणणं नाही। तर एक मित्रांनो मेसेज केलाय मित्रांनो मले, तर मेसेज तर त्याला बरोबर लिहिता नाही राहिला, पण त्यानं मेसेज केलाय, तर त्याच्याच मेसेजवर हे व्हिडिओ बनवलाय, अथवा कोलामाचाच फोटो आहे, कुठचा काय जाऊ तर हे तर माहित नाही, पण मेसेज लिहिलाय, हे मेसेज दाखवते मी का लिहून आहे, तर मजा येणार आहे, चाल। तर मित्रांनो, ह्या भावाचं नाव का आहे, गाव का आहे, दुसऱ्या कमेंटमध्ये सांगणार आहे, पण मित्रांनो याचा मेसेज पहिले वाचून घेऊ। भाई राहायला नको, यू सॉरी, म्हणजे याचा मतलब काय आहे, त्याच्यामध्ये मंदामध्ये दिलं आहे गोलवालं पिवळं आलं ठिंब रागाचं, म्हणजे लय रागानं म्हणजे लिहून राहिला, बरं ठीक आहे। तर मित्रांनो, मी ना भाई राहायला नको यू सॉरी म्हणून लिहिला आहे ना, आणि त्याच्या खालतं मी ना लिहिला मित्रांनो, अरे भाई म्हणजे अरे मेरे भाई हिंदी में लिख कर भेजो यार, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है यार। तर मित्रांनो, याच्या नंतर येणं मेसेज पाठवला तर चला, तर बघूया त्याचवाला डिंग डॉंग मेसेज। तर माझ्या मित्रांनो, हे कमेंट होईत हे तन्मय महादेवीचं कमेंट आहे मित्रांनो, 7 दिवस आधी टाकलेलं कमेंट आहे। तर ह्या भाऊनं का टाकला आहे कमेंटमध्ये गुस्सावाला चेहरा, आणि पुढं काय लिहिलं आहे, अरे भाई के पाठवते का कजले टप्पा पाठव प्लीज, का होईत अजून सगळ्या समाज पाहते, तर वरचं तर काही घेणं देणंच ना आहे, वरचं तर मला काही समजूनच ना आलं, हे खालचं समजून येत आहे मित्रांनो, म्हणजे सगळ्या समाज म्हणजे सगळं नाही सगळ्या समाज, अरे दादा जरासं म्हणजे म्हणून म्हणते आपले आदिवासी मांग राहते म्हणून, जेवढं लिहिता येतं तेवढंच लिहायचं ना दादा, काय लागावचं लिहायचं, तर सगळे समाज पाहते विचार करून पाठवा, म्हणजे असं लिहिलं नाही त्यानं, विचार करून पाठवा व्हिडिओ। अरे दादा ते ब्लॉगर तसे गंदे व्हिडिओ टाकन, तर आम्ही का चांगले त्याच्यावर रोस्टिंग करणार आहे का दादा, अरे चांगले रोस्टिंग नाही करणार आहे ना, गंद्या व्हिडिओमध्ये गंदाच रोस्टिंग राहणार आहे आणि चांगल्या व्हिडिओमध्ये चांगलंच रोस्टिंग कॉमेंट राहणार आहे। आणि तर माझ्या आदिवासी भावानं यार एवढं सांगायचं होतं मला यार, आडव तिडव कमेंट नका करत जाऊ, आणि रोस्टिंग मी बनवू का नाही बनवू आपल्या कोलम भाषेमध्ये सांगा मित्रांनो, आपल्या समाजामध्ये रोस्टर पाहिजे का नाही, तर मला प्लीज यार कमेंट करा, आवड म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये लाईक जास्त राहीन तर रोस्टिंग आपल्या कोलम भाषेमध्ये बनवीन, नाही राहीन लाईक तर मित्रांनो मी मराठी पकडीन किंवा हिंदी पकडीन। तर सगळ्या समाजामध्ये रोस्टर आहे मित्रांनो, फक्त आपल्या कोलामी समाजमध्ये एकही रोस्टर नाही,
तर मी आणि एक विलास सैके नावाचा एक रोस्टर आता म्हणजे माया पाहून ते चालू केलाय त्यानं रोस्टिंग बनवणं. तर मित्रांनो पाहिजे का नाही ते सांगा यार. तर आजचा हे लास्टचा व्हिडिओ समजून घ्या. हे उद्या परवा ह्या व्हिडिओवर जास्तीत जास्त लाईक दिसले तर मित्रांनो मी बनवीन आपल्या भाषेमध्ये रोस्टिंग. तर मित्रांनो सांगा प्लीज. आणि जेवढे आपल्या चॅनलले म्हणजे जेवढे आपल्या चॅनलले सदस्य जुळले आहे मित्रांनो त्याले मी मनापासून म्हणजे मनापासून आभारी आहे त्याचं वाला की आपल्या चॅनलले जुळले आहे आणि त्याचा एंटरटेनमेंट आपण करून राहिलो एवढ्या दिवसापासून. तर मित्रांनो सांगा यार प्लीज यार एवढंच सांगायचं होतं नाहीतर मराठी किंवा हिंदीमध्ये बनवीन मित्रांनो व्हिडिओ. जय आदिवासी जय श्यामाचा.